परमेश्वर एक आहे, मग भक्ता भक्तामध्ये आम्ही फरक कशाला करतो? त्या भक्ताला सुद्धा जात पात धर्मामध्ये आपण वाटून टाकतो. पण भक्ती करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. म्हणून प्रत्येकानं आपण जो व्यवसाय करतो, आपली जी उपजीविका आहे, त्याच्यामधूनच भक्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधं उदाहरण, सावतामाळी कशी भक्ती करतात? कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी म्हणतात. नामदेव महाराज शिंपी आहेत, काय म्हणतात? की शिंपियाच्या कुळी जन्म माझा झाला, परी हेतु गुंतला सदाशिवी, रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आराणूक नाही जीवी माझ्या, सुई आणि सातुळी कात्री गज दोरा, मांडीला पसारा सदाशिवी. बघा काय सुंदर शब्द आहेत. आणि मग शेवटी म्हणतात, नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी, त्याचे मी जगी धन्य झालो. मला भक्ती करायची आहे माझ्या कपडे शिवण्याच्या धंद्यामध्येच, पण नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी, मला कुठल्याही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा सूट वगैरे शिवायचा नाही आहे, भारताच्या पंतप्रधानांचं जॅकेट शिवायचं नाही आहे, मला शिवायचं विठोबाच्या अंगी भक्तीचं महावस्त्र. संत सेना न्हावी आहे, ते काय म्हणतात? आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आईना दाऊ, वैराग्य चिमटा हलवू, उदक शांती डोई घेऊ, काम क्रोध नखे काढू, चौपर्णा देऊनी हात, सेना राहिला निवांत. म्हणजे प्रत्येकानं आपल्या धंद्यामधून भक्ती कशी करायची याचा लेखाजोखा मांडलेला आहे आयुष्यामध्ये. कारण त्यांना ठाऊक आहे परमेश्वर एक आहे. जसा परमेश्वर एक आहे, भक्ती करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. कारण संत श्रेष्ठ तुकोबा महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण देहाच्या अवयवामध्ये कुठं जर चिमटा काढला, तो फक्तच इकडं त्वचेला लागत नाही, सगळ्या शरीराला त्याच्या वेदना होत असतात. म्हणून तर तुका म्हणे एका देव देहाचे अवयव, हे तुकोबारायांचे शब्द आहेत. आणि म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, अभिषेकी बुवांची ही रचना गायलेली, ज्याला शांकनील यांनी स्वररचना केलेली आहे. आई काजी
देखो तुकोबारायांचे हे शब्द आहेत, त्यांना शब्द सृष्टीचे ईश्वर बनवून जातात. कारण कविश्रेष्ठ तुकाराम, तुकाराम महाराज हे साहित्य सृष्टीतील सर्वश्रेष्ठ कवी मानले गेलेले आहेत. आणि म्हणून तर शब्दसृष्टीचे ईश्वर ही उपाधी चांगल्या कवींना तुकाराम महाराजांसारख्या श्रेष्ठ कवीमुळं प्राप्त झालेली आहे. कविता रचणं म्हणजे काय? असं म्हणतात की ज्यांच्या मनामध्ये संवेदना असतात त्या कवींच्या कविता हृदयाला स्पर्श करून जात असतात.